परिस्थिति जर पाहिली तर कोविडचं अधिक संकट हे सुरुवातीच्या काळामध्ये मुंबई, पुणे, नाशिक, जळगाव, सोलापूर या परिसरात होतं। त्यामधलं मुंबई आणि जळगाव या ठिकाणी सुधारणा आहे आणि त्या ठिकाणी दिवसेंदिवस पेशंटची संख्या कमी होते। जी काही उपाययोजना करण्याच्या बद्दल तिथे काळजी घेतली आणि त्यामुळं आज या सगळ्या परिसरातलं चित्र बदलतं। पण जसं मुंबई सुधारते तसं काही ठिकाणची परिस्थिती अधिक काळजी करण्यासारखी दिसते। त्याच्यामध्ये पुणे शहर आहे, पुणे शहर, पुणे परिसर आहे, नाशिक आहे आणि सोलापूर आहे आणि त्यामुळं ही एकंदर परिस्थिती, आता उदाहरणार्थ सोलापूरचं सगळी पेशंटची एकंदर संख्या आणि मृत्युमुखी पडलेल्या लोकांची संख्या ही जर बघितली तर काळजी करण्यासारखी परिस्थिती आहे। आणि याशिवाय ज्याला आपण मृत्यू दर म्हणतो तो मृत्यू दर संबंध राज्याचा दर जो आहे त्यापेक्षा सोलापूरचा मृत्यू दर हा अधिक आहे। आणि त्याशिवाय डबलिंग रेट ज्याला म्हणतो की किती दिवसांनी, तर त्याच्यामध्ये सुद्धा सोलापूरचं चित्र हे जे महाराष्ट्रात दोन चार जिल्ह्याचं चित्र काळजी करण्यासारखं आहे त्याच्यामध्ये सोलापूरच होतं। आणि म्हणून मला स्वतःला असं वाटतं की यापूर्वीच राजेश टोपे आणि अनिल देशमुख या ठिकाणी येऊन गेले होते, त्यांनी संपूर्ण अधिकाऱ्यांची लोकप्रतिनिधींशी चर्चा केली आणि काही उपाययोजनासुद्धा केल्या, परंतु तरी आजची एकंदर स्थिती आणि अहवाल बघितल्याच्यानंतर मला स्वतःला असं वाटलं की आपण त्या ठिकाणी चक्कर टाकावी आणि त्यातल्या त्यात बार्शी अक्कलकोट आणि बार्शी अक्कलकोट आणि दक्षिण या तीन ठिकाणी या जिल्ह्यातसुद्धा तुलनात्मक परिस्थिती शहराच्या बरोबर काळजी करण्यासाठी, म्हणजे हे तीन तालुके आणि शहर याच्यामध्ये परिस्थिती काळजी करण्यासारखी आहे। आणि हे सगळं बघून आम्ही असं ठरवलं, पालकमंत्र्यांनी सुचवलं की आरोग्यमंत्री, हेल्थ मिनिस्टर, मी स्वतः या ठिकाणी जावं, अधिकाऱ्यांच्यावर बोलावं, लोकप्रतिनिधींच्या काही सूचना असतील त्या जाणून घ्याव्यात, अधिकाऱ्यांना या ठिकाणी या परिस्थितीला तोंड द्यायला ज्या गोष्टींची कमतरता वाटते आणि ज्याला राज्य सरकारची आणि केंद्र सरकारची मदत मिळण्याची आवश्यकता आहे अशा गोष्टी आपण जाणून घ्याव्यात। आणि या आठवड्यात उद्या मुंबईला जाऊन संबंधित लोकांना या संबंधीचं आपण आपलं म्हणणं मांडावं। याशिवाय हे थोडंसं अधिक बारकाईनं बघण्याच्यासाठी प्रशासनातल्या एका अधिकाऱ्याला या ठिकाणी पाठवावं हाही विचार आम्ही केला। आणि उद्या 21 किंवा 22 तारखेला आज मुख्यमंत्र्यांचे जे सल्लागार आहेत त्यांचं नाव अजय मेहता हे राज्याचे मुख्य सचिव होते, त्यांनाही आम्ही सुचवलेलं आहे की तुम्ही सोलापूरला जा, बार्शीला जा, परिस्थिती बघा आणि त्या ठिकाणी आणखीन काय करायचं यासंबंधीचा आढावा घेऊन नंतर राज्य सरकारमधून त्यासंबंधीची पावलं टाका आणि या पद्धतीनं आता ही काळजी घेतली घ्यावी या हेतूनच आजची या ठिकाणची बैठक आहे। याशिवाय दुसरं काही कारण या ठिकाणी यायचं नाही। मला आठवतं आहे की म्हणजे इतिहासाचा हा भाग आहे की हे शहर संकटावर मात करणारं शहर आहे। स्वातंत्र्याच्या आधी एक काळ असा होता की तिथं प्लेगवर मात करण्याच्यासाठी आपला देश यशस्वी झाला, त्यावेळेला अशी साथ होती, अशीच माणसं उत्सुकी पडली आणि त्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी अधिक काळजी घेऊन यश मिळवलेलं होतं अशा गावांच्या जिल्ह्यांच्यामध्ये सोलापूरचा इथे जुन्या किस्साचा, म्हणजे सोलापूरचा आणखीन एक वैशिष्ट्य कदाचित टोपे साहेब किंवा पालकमंत्र्यांना माहीत नसेल, स्वातंत्र्याच्या आधी स्वातंत्र्य चळवळीमध्ये ब्रिटिशांचं राज्य असताना अगदी मर्यादित काळाच्यासाठी ब्रिटिश राज्य घालवायला एकच शहर यशस्वी झालं होतं ते म्हणजे सोलापूर। आणि म्हणून
हुतात्म्यांचं शहर म्हणून ज्याचा आपण उल्लेख करतो, त्या ठिकाणी हौतात्म्य देण्याची खबरदारी इथल्या जाणकारांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी केली. आणि त्यामुळे ब्रिटिशांच्यावर आपण जे मात करायला यशस्वी झालो, तिथं कोविडवर मात करणं काही अवघड नाही. आणि त्यासंबंधी सोलापूरनी जर त्याच्यात एक रस्ता दाखवला, पुढाकार घेतला, तर तो सगळं महाराष्ट्राला आणि कदाचित देशालासुद्धा उपयुक्त ठरेल. आनंद आहे की इथली प्रशासन यंत्रणा योग्य पद्धतीने काम करते. महानगरपालिका असेल, जिल्हा परिषद असेल, आणि मुख्यतः पालकमंत्री आणि आरोग्यमंत्री या सगळ्यांचं या कामावर अधिक लक्ष आहे. त्यामुळं आज फक्त त्यांना राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने बऱ्याच गोष्टीत आणखीन काही मदत दिली पाहिजे. त्यांच्या हॉस्पिटल आणि याच्या सेवेच्यामध्ये साधनं हवी आहेत, त्याची उपलब्धता करून दिली पाहिजेत. अधिक कर्मचारी वर्ग या ठिकाणी देण्याची आवश्यकता आहे, तो करून दिला पाहिजे. महापौरांनी काही आत्ताच सूचना केल्या आहेत की इथल्या शहरातल्या महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातल्या ज्या आरोग्य सुविधा आहेत त्याच्यामध्ये कमतरताला राज्य सरकारने काही अनुदान आणि तत्सम माहिती दिली, मदत केली पाहिजे. आता ह्या सगळ्या गोष्टी आम्ही घेतल्यात आणि आम्ही तिघही गरज पडल्याचे राज्याचे मुख्यमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री या दोघांच्या कानावर या गोष्टी घालू आणि ह्या सगळ्या कमतरता दूर करून आपण इथं जे काही प्रयत्न हे सवन अधिकारी कर्मचारी वर्गाचं कोरोनावर मात करण्याच्यासाठी जे चालू आहेत त्याला आम्ही हातभार लावू एवढाच आजच्या बैठकीचा हेतू. थोडंसं असं आहे की खरं सांगायचं म्हणजे शहराच्या काही भागात आता मी काही तुम्हाला सांगायची गरज नाही, पण पूर्व भाग आणि ज्याचा काही पुढचा परिसर हा ट्रॅडिशनल म्हणजे विशेषतः विधी वर्कर हातमाग कामगार आणि हा जो आपला आउटस्कर्टचा जो भाग आहे तिथं गरिबी आहे, तिथं आणखीन काही काही गोष्टी आहेत आणि त्या सगळ्याच्यामुळं लवकर या रोगाला बळी पडण्याची म्हणजे त्याला तोंड देण्याची प्रतिकार शक्ती जी आहे त्याची कमतरता आहे आणि त्यामुळे काही याला दुसरं काही कारण नाही. आमच्या शहरातील लोकांना खाजगी हॉस्पिटलचा जो दर आहे तो परवडत नाही. म्हणजे साधा जरी पेशंट ऍडमिट झाला तर साहेब 70-80 हजार रुपये बिल येते. तर सरकार येण्याच्या पूर्वी 4-1 दिवसाच्या पूर्वी मला आमदार फणीजी शिंदे त्यांनी मला कळवलं की विशेषतः त्यांचा मतदारसंघ आणि तो जो परिसर आहे तिथली परिस्थिती दिवसेंदिवस चिंताजनक आहे, सोलापूर शहराची सवन आणि विशेषतः त्यांच्या मतदारसंघाची. त्यामुळे साहजिकच आम्ही माहिती घेतली आणि त्याच्याकडे विशेष लक्ष देण्याच्या बद्दलची गरज वाटली म्हणून ही अच्छी बैठक आहे. मी काही लॉकडाऊन वगैरे या सरकारने जे काही निर्णय घेतले त्याच्यात काही अधिकार माझ्या हातात नाही, मी काही सरकारमध्ये नाही आहे. पण या शहराच्या संबंधीचा माझा काही ऋणानुबंध आहे आणि मी काही देणं लागतो आणि त्यामुळं मला असं वाटलं की हे एकंदर ही जी 3-4 शहरं आहेत जसं मुंबई, जळगाव, नाशिक आणि सोलापूर इथं परिस्थिती अधिक काळजीची. पण मी असं मुंबईला मी असतोच आणि या 3 ठिकाणी सुद्धा स्वतः जाऊन आपण या कामात लक्ष घालावं या हेतूनं मी आलेलो आहे. हे संकट मोठंच देशावरचं संकट आहे आणि त्या ठिकाणी मी आता महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार हे दोघंही एकत्र बसून एका विचारानं या प्रश्नाच्या संदर्भात काम करतात. त्यामुळे या ठिकाणी या प्रश्नाच्या कालखंडामध्ये मी कुठल्याही प्रकारची राजकीय कॉन्ट्रवर्सी करू इच्छित नाही. आम्हाला नागरिकांना या संकटातून सोडवण्याच्यासाठी सगळ्यांची मदत पाहिजे, केंद्र सरकारसह. प्रश्न आहे दुसरी गोष्ट बदल करतोय, आता फक्त कोरोनाचा धोका आमच्या नजरे समोर. प्लाझ्मा थेरपी संदर्भात आपण बोलत होता,
उद्योगपतींची सुद्धा म्हणजे उद्योजकांची पण अशीच अवस्था होत आहे. बँकांचं कर्ज लोन वाढत चालल्यावर बरेच आता सोलापूर शहरात एका व्यवसायाने आत्महत्या केली आहे कुटुंबास. तर याबाबत तुम्ही त्या बँकांना किंवा आर्थिक सहाय्याच्या संदर्भात काही घोषणा देईल? हे घोषणा करण्याचा माझा अधिकार नाही आणि निर्णय घ्यायचा अधिकार माझा नाही. पण या प्रश्नाच्या संबंधी आता सकाळी मी वाळशीपासून येत असताना काही लोकांनी माझ्या हातात निवेदनाचे कागद दिले. पालकमंत्र्यांनी असं सांगितलं की या जिल्ह्यात शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळण्याच्या बाबतीत फार अडचणी येत आहेत, बँकेचे काही प्रश्न आहेत आणि याच्यातनं काहीतरी मार्ग काढावा लागेल. तर आजच आम्ही असं ठरवलं की परत गेल्याच्या नंतर सहकार मंत्री बाळासाहेब पाटील त्यांच्या सभेत आम्ही तिघेही बसू इच्छितो आणि बँकेचे जे कोणी अधिकारी असतील वरिष्ठ त्यांना बोलून हा प्रश्न लवकरात लवकर कसा मार्गात काढता येईल या दृष्टीनं त्यांची मदत घ्यायचं काम आम्ही ठरवलेलं आहे. पण ही आत्ता आमची आज चर्चा झाली, परत गेलं या कामाला प्राधान्य दिलं जाईल. प्रतिक्रिया नाही, प्रश्न असा आहे की कोणत्या गोष्टीला महत्त्व द्यायचं, प्राधान्य द्यायचं याचा निकाल प्रत्येकजण घेत असतो. आम्हाला असं वाटतं की कोरोनामध्ये सापडलेले लोक आहेत त्यांना कसं बाहेर काढायचं त्या कामाला आपण प्राधान्य देऊ. काही लोकांना असं वाटत असेल की मंदिर बांधून कदाचित कोरोना जाईल आणि त्या भावनेनं कदाचित त्यांनी हा कार्यक्रम घेतला असावा, मला माहिती नाही, त्याची कारणही मला माहिती नाही. पण आमच्या दृष्टीनं आम्हाला कोरोना हे संकट महत्त्वाचं वाटतं आणि कोरोनाच्यामुळं हे जे लॉकडाऊन आणि या सगळ्या गोष्टी होत आहेत याचा सवन अर्थव्यवस्थेचा जो फायदा होतो आहे, छोट्या मोठ्या व्यवसायांचा फायदा होतो आहे त्याची आम्हाला चिंता आहे आणि राज्य आणि केंद्र सरकारने त्या गोष्टीत अधिक लक्ष घालावं असा आमचा आग्रह आहे. आणि म्हणून दिल्लीमध्ये येत्या आठवड्यातच जाऊन या ठिकाणी खासदार आमचे उस्मानाबादचे आहेत उमेदवारी ते काय आणि आमचे बाकीचे सहकारी याबाबतीत जिथं बोलायचं असेल त्या ठिकाणी बोलू आणि या आर्थिक संकटातून लोकांना बाहेर काढायला आम्ही हातभार लावू. अनेक लोकांचं सहकार्य उत्तम असलं तर मार्ग निघतो. आपल्याला मुद्दा माहितीसाठी सांगतो, विदर्भामध्ये एक अकोला सोडलं तर जवळपास कुठल्याही जिल्ह्यामध्ये आता कुठंतरी एक पेशंट दोन पेशंट अशा गोष्टी असतात पण आता त्या ठिकाणी राहिलेली नाही. अशीच अवस्था मुंबई शहरामध्ये, मुंबईची अवस्था धारावी म्हणजे आम्हाला झोप उडवत होती असं चित्र होतं, कधी 40 पेशंट कधी 50 पेशंट, आता एक पेशंट दोन पेशंटवर धारावी आलेली. आणि त्याचं महत्त्वाचं कारण मुंबईकरांनी अतिशय सहकार्य दिलं, लॉकडाऊनच्यामध्ये बंद म्हणजे बंद पाळलं आणि त्या सगळ्या गोष्टीतून तिची स्थिती बदलली. आता ज्या ज्या ठिकाणी संकट आहे त्या सगळ्या परिसरामध्ये या सगळ्या प्रश्नाच्या बाबतीत स्थानिक जनतेचं मनापासून सहकार्य मिळेल आणि त्याच्या आधारे आपण याला उत्तम रीतीने तोंड देऊ शकू. साहेबांना